गोंयभरच्या बूथ लेवल ऑफिसरांनी आझाद मैदानार मोर्चा काढलो. ऑफिस टायमिंग सोडून तांकां एक्स्ट्रा टायम काम करचें पडटा म्हूण BLO सांगतात. शेनवार आयतार आनी पब्लीक हॉलिडेकय तांकां कामाक आपयतात म्हूण बोवाळ. वर्साक खंय दितात फक्त 5,000 हॉनोरोरियम, तो तांकां पावना. चीफ इलेक्टोरल ऑफिसरान खंय लक्ष घालचें. BLO पळय आसा तांकां 5,000 रेमुनरेशन पे करता वर्साक, तें दिसाक 13 रुपया 70 पयशे पडटा. पूण तांकां कितले फावटीच जे वोटरांक विजीट करचें पडटा, तेंचे पर्सनल स्कूटर घेवन रातचे टायमार आनी कितें, हेकाच लागून ते 5,000 पळय आसा वर्साक, 5,000 पळय ऑनरेरियम दिता ते व्हेरी लेस. आनी ते जाल्यार 3 वर्सांचे पेंडींग आसा पयले, सद्याक ते क्लियर करिना. ते सांगले पासून BLOs म्हणटा न्हू, ते गोंयचे सगळे असेंब्ली कॉन्स्टिट्युएंसीन आसा. तुमी जायते फावट पयला आसतले घराघरांनी भोंवता, पूण तांकां वर्कींग आवर्स अशी रेगुलेट केल्ली ना. तांकां ऑफिसांतले काम करचें पडटा आनी ऑफिसांतले काम जाले उपरांत घरांनी भोंवचें पडटा एवरीडे. आनी सॅटरडे संडे पब्लीक हॉलिडेज आसता पळय तेन्ना सगळे भोंवचें पडटा. म्हणजे आफ्टर ऑफीस आवर्स काम करप, सॅटरडे संडे आनी पब्लीक हॉलिडेज काम करप, हेतूंतल्यान तांकां रेस्ट म्हणटा तो मेळो ना. तांकां फॅमिलीन जरी तर आतां फाटीत लोक उत्सव एखादो व्हडलो फेस्टिवल आसलो, तिंगा जरी तर फॅमिलीन तांकां सांगलें यो आमी थिंगासर म्हणलें जाल्यार तांकां येवंक मेळो ना, कित्याक तांकां ह्यो ड्युटी करच्यो पडटा. हें आमी चीफ इलेक्टोरल ऑफिसराक 7 नोव्हेंबराक आमी भेट दिवन आमी तांकां सांगलेलें, आमी तांकां सांगलेलें की हे इशुआचेर कितें तरी तडको काडचो पडटलो म्हूण, पूण तेणी कांयच काडूंक ना. त्या उपरांत थ्रू आवट गोवा BLOंच्यो मिटिंगो जाल्यो प्रत्येक कॉन्स्टिट्युएंसी वायज. आनी सगळे BLOंचो एकूच हें जालो की आमी इलेक्शन कमिशनाक डेडलायन दिवचें म्हूण, एक 30 डेजांचो ही इश्यू सॉल्व करपाक. आमी 24 नोव्हेंबराक तांकां एक लॅटर बरयलें आनी तांकां 30 डेज दिले हे इश्यू सॉल्व करचे म्हूण. तेच भितर एक इशू आनीक एक उत्पन्न जालो म्हणटा तो तांकां मोबायल एप एक लॉन्च केला तेणी, आनी तो मोबायल एप अपलोड करचो पडटा तेणी तेंचे पर्सनल मोबायलाचेर. ताका 4 GB हें आसचें पडटा नॅटवर्क, आनीक ताका 1 GB रॅम आसचो पडटा मोबायलाक, आनीक 8 GB स्टोरेज कॅपेसिटी फ्री दवरची पडटा. पर्सनल मोबायल तेजो, कोणाकूय तेजे फॅमिलीचे फोटोग्राफ काडपाचे आसता, कोणें कितें करचें पडटा तें नाका म्हणटा. पर्सनल मोबायल ते नाका म्हणपाक तांकां पयले सद्याक तेंचो मोबायल अपलोड करून तेंची प्रायवसीन एन्क्रोचमेंट केलो. आतां तेंचे हेतून हें करता, थोडे BLO मोबायलाचेर काम करपाक नाका, थोडे स्मार्टफोनाचेर काम करपाक नाका, ते बेश्टे फोन यूज करता. ते म्हणटा ना तुमी घेवचोच पडटलो. आनी कशें करतले काय म्हणटा बायलांचो भुरग्यांचो आदार घेया म्हणटा, म्हणजे बायलांक भुरग्यांकूय कामाक लावचें पडलें. म्हणजे हांकां खुंयसर लिमीट कसो ना, हें खुंयचोच तरी BLO तुमी कितलें तरी काम दितले, कितलें तरी ताका मारून हाता काय कितें, हो एक हें प्रश्न उत्पन्न जाता. ह्युमन रायट्स BLOचे वायलेट जाल्ले आसा. पोर्तुगीज गेले, आतां तांचो कार्निवाल गोंयांत कित्याक काय म्हूण पेडणेच्या राष्ट्रप्रेमी नागरीक समितीचो प्रस्न. सरकार पयलेच फावट मांद्र्यांक कार्निवाल करूंक सोदता आनी तोय महाशिवरात्री दिसा. समितीक तो जाल्लो नाका, कार्निवाल पेडण्यांतल्यान रद्द करचो नाजाल्यार रस्त्यार देंवतले म्हूण समितीन शिटकावणी दिल्या. तांणी पेडण्या तालुक्यांतल्यान रॅली काडली. राजकारणी असं मनावरती बिंबवतात चुकीचं की हा ख्रिश्चन धर्मियांचा बांधवांचा आमचा सण आहे आणि तो जर आम्ही साजरा केला नाही किंवा त्याला जर तुम्ही विरोध केला तर आमच्या ख्रिश्चन बांधवांना वाईट वाटेल. परंतु मी सांगू इच्छितो की ख्रिश्चन बांधवांचा हा धार्मिक सण नाही. आणि गमतीची गोष्ट सांगतो, आशिया खंडामध्ये फक्त 4 राष्ट्रांमध्ये इस्रायल, इंडोनेशिया, तुर्की आणि भारत अशी 4च राष्ट्र आहेत ज्या ठिकाणी हा कार्निवाल साजरा केला जातो. आणि त्याही पेक्षा अत्यंत लज्जास्पद गोष्ट ही की भारतामध्ये एका राज्यामध्ये हा सण साजरा केला जातो आणि ते म्हणजे आमच्या दृष्टीने शर्मेची गोष्ट, तो गोव्यामध्ये साजरा केला जातो. पोर्तुगीज गोव्यातून दपार झालेच, परंतु त्यांचे ठेकेदार आजपर्यंत गोमंतकामध्ये वावरत आहेत. या पोर्तुगीजांच्या ठेकेदारांनी कार्निवाल सारख्या दुष्ट उपक्रमांचे आयोजन केलेले आहे. तुम्हा सर्वांना माहीतच असेल महाशिवरात्रीच्या दिवशी सुद्धा ती जाण न ठेवता सुद्धा अशा दुष्ट प्रकारचे उपक्रम आपल्या तालुक्यामध्ये आज ते आयोजन करत आहेत. पोर्तुगीजांनंतर परत एकदा आमच्या मातृभूमीचे खरी तरी परकीय संस्कृतीचा घालो घालण्याचा प्रयत्न या
आमदार किंवा मंत्र्याच्या आधारे जाता तर त्या वेळेत आम्ही प्रतिबंध करपा जाव। कर्दिवाळा सारखी ब्राझीलची संस्कृती जिचो ख्रिश्चन धर्माची खंयच मागूसाय लागना, तर या संस्कृतीत ही नागड्या उघड्या बायलांची आणि दादल्यांची धिंड काढणारी मिरवणूक परत एकदा पेडण्यातील किंवा मांद्रे मतदारसंघातील रस्त्यार भोंवडोचो प्रयत्न हो गोयचं सरकार करता। आतापर्यंत आमची ही आंदोलना निदान मिरवणुकीच्या मार्गाने चाललेली असतात, ह्याच्या पुढे ही आंदोलना प्रकट जातली तरी वेळीच या सरकारान आतापर्यंत आम्ही जी पत्रकार किंवा हे मिरवणुकी काढतात ह्याच्यातून बोध घेऊन ह्या कार्निवाल सारख्या विभत्स प्रकारात खंय तरी आळो हाडचो अशी आमची विनंती असा। गेवे कमर्शियल ब्रेक।